थोडा वशील आहे, आर्थिक बाजू भक्कम येतं, गरीबाचं कोण पाहतं महाराज? गरीबाचं कोणी पाहत नाही. गरीबाचा वापर फक्त भाषण करून सीझनला करायचा, मग ते बारामाही काय करायचं? हां बरं, तुम्ही तेवढं काम जर केलं ना, जर वाळून गेले ना, नवी लावायची. पण याचं कारण सांगा, तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना, तितक्या घरात एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर, वातावरणात हवा राहिली नाही, ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही. तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावा लागतो. आता झोपताना राहणारे पोरं फॅनशिवाय जबर, मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही. अजून 5 वर्षानं जर तुम्ही बंगले बांधले महाराज, तर माझं वाक्य लिहून ठेवा, आपले वाक्य खोटे नसते कधी. 5 वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल, बाथरूम बांधाल, किचन वॉटा बांधाल, बेडरूम बांधाल, पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल. ऑक्सिजन रूम, आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा, आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं. याची परिस्थिती झाली, ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना. आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा, सगळे राजकर्ते पहा, नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत. बापाची दशक्रिया करायला आपण नदीत उतरतोय महाराज, विधी येतो. अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा नाही, इंदुरीला उतरा नाही, आवरणपूरला उतरा, नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळत आहे. बांगड्या नदीत, नदी आणि पर्यावरण भाषण मारायचे काय होईल? नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज. गोदड्या नदीत, नदीत गोदड्या, गोदड्या हयात का नाही बोला? आंघोळीला जर माणूस उतरला महाराज दावा विवाह करायला, पुळे येतात अंगाला. तुम्ही सासू मेली, तुमची मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली. भया बाबाच्या तोंडात साखर पडू. 1 वर्ष तुमची सासू मेली, तुम्ही रडत लई, थोबाड काय जोडीतीन, बांगड्या काय फोडीतीन, लुगडं काय फाडीतीन, गाल काय हानतीन, तुम्ही खरंच रडत आहे. बामटेची दुनिया, लोकांना माहीत नाही का सासू कशी मेली? बरं तू पाहुण्या देखतच का रडती? एकटी काय ओळत नाही तू? पाहुणे पाहिले का थोबाड पसरी ती? आणि तेवढे लुगडे म्हातारीचे नदीला देते का? नदीला देता का तुम्ही? आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे आहेत अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुमचं? चांगले असले तर धुवून वापरा, नसतील तर पेटून द्या. गोदाड्या नदीत, उषा नदीत टाकाल का बरं? मणी टाकते का सोन्याचे 2-4 टाक बरं. टाक ना, लय जीव होता तो असो टाक बरं. अय एखादी पावती टाक बँकेची, टाक ना, टाकी दे उतारा, टाकी दे पासबुक, टाकी दे बँकेत. बाम त्याची दुनिया सगळी का आज काय? हो महाराज, आपले तीर्थ महाराज प्रवरा माई जागतिक दारिद्र्याचे तीर्थ आहे. त्या पुंतांब्याला तर उतरतच नव्हतं नदीत, नेमकी माई गाठ पडली, लई तास अडवले धरून. आता तर आता नाही राहिलं तिथं काय, ते आता पिटून देतात कडाला. म्हणजे बाबाला एकच किती बनली खरंच हो नाही. नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे हो, कारण काही झालं ते ती माता आहे हो, असं नाही चालत. काय त्याच्यात गोदड्या गादड्या काय जनावरं मेली का शेतकऱ्यानं नदीच्या कडाला नेऊन टाकायची? काय ते माता आहे ती महाराज. अहो महाराज 3 पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथ ना गंगा आणली हो. दिलीप गेला, आशुमान गेला, दिलीप गेला, आशुमान गेला, तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा, तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवारामाई आपल्याकडे ना धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या जा आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला उसतोडा जा, आपल्या बंगले झाले असते का? आपली गाड्या झाल्या असतं मला तुम्ही सांगा, आपल्या दारापुढे गाडी आली असती का? आपला पोरगा अधिकारी झाला असता का? हे सगळं कुणी केलंय? त्या मातेनं केलं, त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली, संपत्ती दिली आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय नुसतं नुसतं पाणी नाही दिलं आपल्याला, त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली, परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो, त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडे फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं झाली त्यात ना म्हातारी माणसं नेहायची सोय नाही राहिली. एक जळे पोहत दुसरं म्हातारं जायला बसले, बाबळी किती काय किती. ज्याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबळी तोडावत का नाही, काय फरक पडत? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा आण नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला? काय हरकत? एक तर भाऊबंद राहिले नाही, हाय ते कपडे काढीत नाही, एक बटन काढीतो बायको पाहतो तिथून तिथून तुम्ही नका. तो म्हणतो तू काढ तू काढ, माया ध्यानात न राहिलो, माया बायकोच्या नवनात पारायण चालू आहे.
राईट, मग ते आपल्याकडेच करतात महाराज. इथं खाली तुम्ही बरं मराठवाड्यात, मराठवाड्यात येईन नदी विधीला काय दाव्या त्यांची पर्यंत कोणी भेटून जाणार. शेतात शेतात भेटवते, ती राग नदी टाकून द्यायची काय गरज नाही, शेतातच टाकायची, पसरून द्यायची उलटी. काय करते लोक, आपल्याकडे दावे सकाळी असतात, त्यांच्याकडे 11 सुरुवात आहे दावे. येळभर गावाच आपण थोडस नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना, पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडं काय मागायचं नाही. हे बोरी मग पण हे गोष्टी केल्याच पाहिजे. आता हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत, गावातल्या पुढं रेणी दोन तीन याला शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं ग्रामपंचायतीत, 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून गावातली पुढारी, गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येत्या तपास पाहिजे. काय करता शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वाव्याला हरिपाठ लिहिला पाहिजे रोज. एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला, पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही काही शाळेने महाराज वव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या, एक एक वव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिलंय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या गेल्या ती ओवी वाचायची, वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला दोन कामं होतात, तो वाचतोय बी लिहितोय आणि 2-3 वेळा सहज त्याची नजर ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहिजत नाही. झालं आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि 34 पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर राय, ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटक्या वेगळ्या आहे. ते काय बाबा ते ना ते ओ महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आणले दिसत दोन तू त्यात 14 तारखेलाच शर्ट धुवून कपडे बिपडे टाईट आणि ती चिठ्ठीला भाषण राहते. त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात सगळ्यांच्या अगोदर उठत ती नाही नळाला पाणी ना बादली तांगूळ करते ती. पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार आणि त्याचं ती भाषण राहते, ती पुढंच बसत. आनंद आहे तो, पुस्तकातला नाही आहे तो, अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम ती चिठ्ठी खिशात पुढं येऊन बसला. त्याला माहिती माझं भाषण म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. मग गुरुजी म्हणले का आता हा बोलेल ते घाबरतो लोक पाहिलं. अध्यक्ष माझे येथे जमलेले माझे वधवाने बघितलं, मी 15 ऑगस्टबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावा अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खाल्ला नाही, मी छडी घेणार नाही. आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही. आणि मग पळालं बा महाराज, ते पळाल्याला किंमत नाही, त्याला आनंद केवढा आहे. तो आनंद शब्दात वर्णन करता येणार, त्याला शब्द नाही आनंद. आणि भेटन त्याला मा भाषण झालं बरं का, ते घाबरेल राहत. हां बर इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं. ती म्हणली धोतार जळल बाकीचं जाऊ द्या, देशाचं मोरल्या धोतार वरवडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. रडायला लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा झिटी जणी कंसा सिकळेल माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला मान. त्याने पहिली मारली पुतना, पहिली मारली पुतना, पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळ भट आणि केल्या खोड्या लहान 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 मुले घे म्हण. लहान 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 मुले घे म्हण. घोड्या खरी घोड्या खरी घोड्या खरी घोड्या खरी घोड्या खरी घोड्या घोड्या खरी मन मोहन 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 मोहन
काय खोड्या रांगत रांगत तर रंगणी अशा खोड्या करायच्या. आम्ही खोड्या करायला आलो तो दिसला नाही. गेला हरी गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा गवडतो डोळा डोळा बाई डावा गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे का तुम्ही लपवू श्रीरंगा हरीचा शोध कुणी लावा उडतो डोळा मारी डावा उडतो डोळा मारी डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुमेला तो घुरात पावा उडतो जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मधुरे बाई काटा या आडवाटा रुतला बाई काटा रुतला बाई काटा या आडवाटा नंद सकारडा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलवणे गाड गाडीला कसा गोड बोलवणे गाड गाडीला रुतला बाई काटा होता रुतला बाई काटा या नंदाचा कारका होता जोडीला होता जोडीला आले गोडीला कसा गोड बोलून गाडीला मजला मोहन माझा तुम्हाला कैसा नाका मजला मोहन माझा तुम्हाला कैसा भाई भाई नका ग सयानो नका ग अजून बाई अज्ञान असली हरी बालकृष्ण अज्ञानिया श्री तपसात बाई बाई नका दसयानो नका दसयानो नका दसयानो नका दसयानो नका
सगुण गुणाचे ताने गबाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने गबाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने गबाळ दिसतय गोजिरवाने बाळ दिसतय गोजिरवाने गबाळ दिसतय गोजिरवाने काय सांग दादा राणे कनंद लालो यशोदे कनंद लालो बिजता उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिल मिला मेरे लाल से तो सारा जग झिल मिला साडे बारा वाजून गेले काय ठरलं जीवन आले पूर्ण नाही आणि तो काला वळवंटा झाला तो काळा इथं आला माना ज्ञानराज गोपाळाशी पण कृष्णाला गाई वळताना एक गाय त्रास द्यायची ती गाई कोणती मनेरी अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे अमरावती आज ओस अमरावती काला पहावया कधी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे ग्रामस्थांच्या पंक्ती देणगी देणाऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला दहीहंडीची गवळण होईल एकदा प्रेमाने भजन करा विठोबा गवळत नाही ना उतरव लगा आ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तो विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले गोरे वेडी वाकुडी उतरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही नाही उतारिला अधिकार करा क्षमा शिंकेला नववे धुरी होतो तिघाचे मी वरे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो वाहती त्या धारा घ्या रे दोही चा गोबरा हरे दोही कडे मुख पसरो का म्हणे हाची दुकानी सवरोने देखा तुम्ही हरे दोही कडे काढू घ्या कंठी धरला कृष्ण मरे अवगाजने प्रकाश कालावा तू एकमेका वैष्णविका संभ्रम ब्रह्मादिका उत्तम लोकाने भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णव समाधान तुमचे देखील चरण आता उठावे ते मनाली तराही नारायणा सुळवाडी कमणे ते सापडले ते उठावे से मनाये तो का म्हणे भूकेला निवारीला राहावे से मनाये सप्रेमारती गोविंदाचे ओहारती धन्य त्रिलोचन नित्य करती अवलोकना बाला प्रौढाने मुग्धा ओवाळती परमात्मा धन्य धन्य त्रिलोचन नित्य करती अवलोकना नामा म्हणे केशवा केली खुनी राही लोचन धन्य धन्य त्रिलोचन नित्य युगे अठ्ठावीस विजेवरी उभा भेटी ब्रह्मानेगा कधी वाई उदरी जगा जे देव जे देव जे पांडुरंगा माई वल्लव राही वल्लव पावे जीवनगा जे देव जे देव जे पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लव राही च वल्लव पावे जुगा जे देव दे लव कवते विक्राल ब्रह्मांडी वाला ऋषी कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी झोळा येथून जळ जवळ वाहे झुळझुळा जे देव जे देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जे देव दे कर्पूर गौरा भोळा नै रे विशाळा आदरांगी पार्वती सुमरांच्या बाळा योगी जो धळन शीतकंठ निळा आयशा सुगा जोगे उमा व्यालाळा जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दे प्राशन केले निळ कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्ती ओ वाळू तुझकर करू व्याघ्र परमेश्वर सुंदर मदारी पंचानन मन भवन म्हणजे सुकारी शकोटी देवी जवाते उच्चारी रघुटीला रामदास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्ती ओ वाळू आरती ज्ञान राजा मानव मधला भागा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे कोणी अवतार पांडुरंगा ठेवले त्याने आरती ज्ञान राजा प्रागत गुरे होले विश्व प्रमच गेले राम जनार्दन चरणी मस्त ठेवले आरती ज्ञान राजा महा कैवल्य देहा सेवन सासन मानव मधला भागा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्यानंद मूर्ती काय दाखव्या महाती तुकारामा राघव सागरात पाषाणदाहे दैशत गोवाचे हा भग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती तुका तुलने सी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी बसत
आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद भक्ति पायल दाखव्यामा आरती तुकारामा आरती एकनाथामा राजा समर्था त्रिभुवन त्रिधर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा आरती एकनाथामा राजा समर्था त्रिभुवन एकनाथ नाम सार वेद शास्त्र तिगुये संसार दुखनाशी महामंत्र जेवेज आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्ता धनी न पुरी गाता आरती एकनाथा खाली लोटा गणवती चरण डोळ्याने पाहिलं पुंडलीक वर्ग हरिवर श्री ज्ञान देव तुका.